आजच्या या भावविभोर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे सर्व आदरणीय गुरुजनवर्ग तसेच मित्रमैत्रिणींनो, आज अतिशय भावव्याकुळ मनाने मी बोलण्यासाठी उभी आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट दोडी पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही गाठ. कविवर्य ग. दि. माडगुळकरांच्या गीत रामायण मधील प्रसिद्ध काव्यपंक्ती. रामाला वनातून परत अयोध्येला जाण्याचा आग्रह करणाऱ्या भरताला रामाने या शब्दात समजावून सांगितले. माणसे एकत्र येतात, स्नेहबंध निर्माण होतात, कालांतराने काही कारणाने त्यांचा वियोग होतो. वियोगाचे क्षणी निरोप हा द्यावाच लागतो. भेटीच्या पोटी असतात ताटातुटी, याची आज प्रकर्षाने जाणीव होते. आज आमच्या शालेय जीवनातील शेवटच्या दिवसामुळे मन भरून आले आहे. आपण जेव्हा एकमेकांच्या सानिध्यात असतो तेव्हा आपल्याला एकमेकांचे इतके महत्त्व कळत नाही, पण आता आपण हा परिसर, शाळा, शिक्षक, मित्रमैत्रिणी सोडून दूर जाणार हा विचार केल्यावर एकमेकांचे महत्त्व अधिक जाणवू लागले आहे. माझं हक्काचं आवडतं घर म्हणजे माझी शाळा होती. माझं आवडतेही मनापासूनही शाळा, लाविते लढाही जशी माऊली बाळा. आई आपल्या जीवनाचा पहिला गुरु असते, तर दुसरा गुरु अर्थातच शाळा असते. त्यामुळे या शाळेचे माझ्या जीवनातील स्थान अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे. रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करत बसत नाही, वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो आला की मन प्रसन्न होऊन जाते. अगदी तशीच माझी शाळा आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. येथील शिक्षकांनी आम्हाला सुंदर आकार दिला, त्या शिक्षकांना मी प्रथम अभिवादन करते. येथील शिक्षकांनी आमच्यासाठी केलेली धडपड आम्ही कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी फक्त ज्ञान देण्याचे काम केले नाही, तर आमचे व्यक्तिमत्व सर्वांग सुंदर बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले. सुंदर आयुष्य जगण्यासाठी चांगले संस्कार त्यांनी दिले. त्यांच्या धडपडीला आम्हीही चांगला नेहमी प्रतिसाद दिला. त्यांचा प्रेमळ मारही खाल्ला. हे सगळे का? तर ते आमच्या कल्याणासाठीच होते याची आम्हाला जाणीव होत आहे. या शाळेत आल्यानंतर मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, जसे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यवाचन, गायन स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, अशा अनेक शालेय उपक्रमात भाग घेतला व यशही मिळवले. नवनवीन छंद जोपासण्याची सवय मला याच शाळेमुळे लागली. माझ्या हृदयात आलेल्या असंख्य आठवणीमधील कोणती आठवण सांगू आणि नको असे आज मला झाले आहे. या शाळेत मला आल्यावर अनेक नवीन मैत्रिणी भेटल्या, ज्यांनी मला खूप चांगले विचार दिले. त्यांचे विचार सदैव माझ्या मनामध्ये ताजे आहेत. त्यांची आणि माझी ही घट्ट मैत्री तुटू नये असे आज मला वाटते. आजपर्यंत आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. आमच्याकडूनही विद्यालयाच्या अपेक्षा आहेत याची मला सदैव जाणीव आहे, आणि मी आणि माझे सर्व सहकारी यासाठी नक्की प्रयत्न करू. भारताचे उत्तम सुजाण नागरिक घडण्यासाठी आम्ही अवश्य सर्वतोपरी प्रयत्न करू. या शाळेचे संस्कार आम्ही मनामध्ये नक्की पेरू. या शाळेने मला खूप काही दिले आहे. आदर्श गुरु, आदर्श मित्रमैत्रिणी, आदर्श विचार, आदर्श सुसंस्कार. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशीच काहीशी अवस्था झाली आहे. जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या पंखात या शाळेने भरलेले बळ आम्ही कधीच विसरणार नाही. शाळेने भरलेल्या पंखातील या बळाच्या जोरावर आम्ही उंच गरुड भरारी नक्कीच घेऊ. शेवटी निरोपाच्या क्षणी मी इतकंच म्हणेन, दिव्यत्वाची चैत प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती.